आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ अपघातात बेनाडीचे दोघे जखमी, मोटरसायकलचा ताबा सुटून झाला अपघात. कोगनोळी येथील सुळकुड रोडवरील कोंढार माळ्याजवळ मोटरसायकलचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी 4 सुमारास घडली. या अपघातात अजित मिरजे वय 24 आणि सोमनाथ पाटील वय 27 दोघेही राहणार बेनाडी तालुका निपाणी हे युवक जखमी झाले आहेत. अजित, सोमनाथ आणि त्यांचा आणखी एक मित्र असे तिघेजण नवीन बुलेट क्रमांक KA22TC58 वरून कोगनोळीहून बेनाडीकडे जात होते. येथील कोंढार माळ्याजवळ आल्यावर अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरून शेजारी असणाऱ्या पाण्याने भरलेल्या सरीमध्ये पडली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूर येथील सिटी रुग्णालयात नेण्यात आले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.